सिक्स हंड्रेड सिक्सटीन मल्टिप्लाय बाय सेवन बाय ट्वेंटी टू म्हणजे वन हंड्रेड नाईन्टी एट सेंटीमीटर म्हणजे आरची व्हॅल्यू पण काय डी बाय टू डी आपण काढला आहे वन हंड्रेड नाईन्टी एट बाय टू म्हणजे नाइन्टी एट सेंटीमीटर म्हणजे अशा पद्धतीने आपण हे जे काही एक्झाम्पल आहे ते सॉल्व करू शकतो चौ चौथे एक्झाम्पल याच पद्धतीने असणार आहे तुम्हाला सर्कम्फरन्स हा देऊन दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला काय कळायचंय डायमीटर आणि रेडियस फॉर्म्युले तुमच्याजवळ आहेत अतिशय सोपे एक्झाम्पल आहेत फक्त तुम्हाला फॉर्म्युला ठेवायचं आहे फॉर्म्युलामध्ये किमती टाकायचे आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायचं आहे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे ह्या एक्झाम्पलमध्ये फक्त तुम्हाला हे तीन फॉर्म्युले लक्षात घ्यायचे की डी इज इक्वल टू ट्वाईस आर सी इज इक्वल टू ट्वाईस वार ट्वाईस वाय आर सी इज इक्वल टू पाय डी एक डायमीटर हा चा फॉर्म्युला आहे एक्सी म्हणजे सर्कमफरांचा फॉर्म्युला आहे हा एक सर्कमफरांचा फॉर्म्युला रेडियसच्या स्वरूपातला आहे आणि दुसरा सरकमफरांचा फॉर्म्युला हा डायमीटरच्या स्वरूपातला पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असणार आहे एक तर मग तुम्ही बावीसशे सात घ्या इन जनरल जास्तीत जास्त बावीसशे सातच आपण घेतोय कारण का कारण बावीसशे सात हे आपल्याला डिव्हाइड करायला सोपं असणार आहे म्हणून आपण बावीसशे सात घेतोय लक्षात घ्या बघा आता पुढचं चौथं एक्झाम्पल आहे सी इज इक्वल टू पाय डी सीची व्हॅल्यू सेवन्टी टू पॉईंट सिक्स घेतलेली आहे सात मल्टिप्लाय बाय डी डी हा आपल्याला काढायचा आहे बाकीचे सर्व व्हॅल्यू एका साईडला घेतले आणि त्याचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आपण केलं ट्वेंटी थ्री पॉईंट वन सेंटीमीटर आलं याच्यावरून तुम्ही रेडियस काढू शकता है। रेडियस हा काय असणार आहे बघा हा टू डिव्हाइडला येईल डी बाय टू ट्वेंटी थ्री पॉईंट वन बाय टू इलेवन पॉईंट फिफ्टी फाय सेंटीमीटर अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही एक प्रकारे एक्झाम्पल आहेत ते आपण फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून सॉल्व करू आहे बघा आता पुढचं जे काही एक्झाम्पल असणार आहे याच्यामध्ये आपल्याला आहे पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघा द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज अ वन हंड्रेड सेव्हन्टी सिक्स सेंटीमीटर फाय द रेडियस अतिशय सोपं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये पण काय दिलेलं आहे सीची व्हॅल्यू टू ट्वायस पायर आपल्याला घ्यायची फॉर्म्युला हा आता काय दिलेलं आहे आपल्याला लक्षात घ्यायचं सरकम्फरन्स दिलेला आहे बरोबर आहे वन हंड्रेड सेवन्टी सिक्स त्याच्यानंतर टू मल्टीप्लाय व्हाय बा पायची व्हॅल्यू काय बावीस बावीच सात आणि रेडियस जसा तसा मग आपल्याला रेडियस काढायचे सर्व व्हॅल्यू आपण एका बाजूला घेऊन घेऊ जे खालचे डिवाइडला असतील ते काय होतील वर जातील आणि वरचे काय होतील खाली डिवाइडला जातील ओके अगं आता वन हंड्रेड सेवन्टी सिक्स मल्टिप्लाय बाय सेवन हा वर जाईल त्याला मल्टिप्लाय आणि टू आणि ट्वेंटी टू हे जो काही आहे तो खाली डिवाइडला येईल मग आता ज्याला भाग जात असेल त्याला भाग द्यायचा मग भाग दिल्यानंतर सोपी क्रिया मग नंतर, नंतर काय असते गुणाकाराची मग गुणाकार करून आपल्याला काय व्हॅल्यू मिळणार आहे ट्वेंटी एट सेंटीमीटर म्हणजेच काय द रेडियस ऑफ द सर्कल इज काय असणार आहे इज अ ट्वेंटी एट सेंटीमीटर म्हणजे अशा पद्धतीने हे जे काही एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला स्वतः आपल्या मॅथच्या नोटबुकमध्ये लिहून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहून काढायचे आहेत अतिशय सोपे एक्झाम्पल आहेत तुमच्याजवळ फॉर्म्युले आहेत फॉर्म्युल्यांमध्ये फक्त किमती प्रूट करायचे किमती टाकल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते काय आहे सॉल्व करायचे आहेत सॉल्व ऑलरेडी करूनच दिलेले आहेत तुम्हाला फक्त ते लक्षात घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्या जे काही नोटबुक आहे मॅथच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचे लक्षात ठेवा की आपली एक्झाम ही जवळच आहे लवकरच होणार आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या नोटबुक मॅचच्या नोटबुक मध्ये हे सर्व जे काही जेवढं जेवढं शिकवलं जाते तेवढं ते सर्व तुमचं लिहिलं गेलं पाहिजे नाहीतर तुमच्याकडे ज्या वेळेस एक्झाम येईल तर एक्झामच्या वेळेस तुमच्याजवळ जे काही आपलं सिलेबसवर आधारित असणार आहे ते मटेरियल राहणार नाही तर म्हणून लिहायचंय सर्वांनी द रेडियस ऑफ सर्कल बघा आता पुढचं एक्झाम्पल द रेडियस ऑफ सर्कुलर Uh, garden is a 56 meter. What is the cost of four? राऊंड फेन्स राऊंड दिस गार्डन ॲट द रेट ऑफ रुपीज फोर्टी पर मीटर बघा आता हा थोडा वेगळ्या पद्धतीचा एक्झाम्पल आहे म्हणजे रेडियस जी काही आहे ऑफ सर्कल ऑफ गार्डन म्हणजे रेडियस म्हणजे काय की एक सर्कुलर असं म्हणजे गोलाकार आकाराचं गार्डन आहे आणि त्या गार्डनची म्हणजे त्रिज्या एक प्रकारे म्हणजे काय की मधल्या पॉईंटपासून एक त्यांनी आखलं तर त्याची त्रिज्या आहे रेडियस आहे फिफ्टी सिक्स मीटर व्हॉट इज द कॉस्ट ऑफ फोर फाउंड फेन्स म्हणजे काय की त्याच्या अवतीभोवती आपल्याला अजून परत काय आहे कुंपण आहे कुंपण आहे आपण म्हणतो ना तारेचं कुंपण कशाचं वेगळ्या भं भिंतींचं तर मग त्याच्या भोवती करायचं मग त्याला त्याला किती खर्च लागणार आहे फोर्टी पर मीटर द ऑफ द सर्कल Circular garden is a 2 pi is equal to 2 multiplied by 22 by 7 multiplied by 56, 352 meter. The length of the wire is required for one round of fence is equal to 352 meter. The length of wire required for four rounds of fencing is equal to 352 multiplied by 4, 1408 meter. The cost of 1408 meter of wire is equal to रेट इन्टू लेंथ ऑफ द वायर इज इक्वल टू फोर्टी मल्टिप्लाय बाय वन थाउजंड फोर हंड्रेड एड मग आता काय केलं बघा तर ह्या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला व्हॅल्यूज कशा कशाचे दिलेले आहे आधी बघायच्या आणि त्याच्यामध्ये बघा द लेंथ ऑफ वायर ऑफ राऊंड फेन्सिंग त्या कुंपणची किती असणार आहे तीनशे बावन्न असणार आहे ती मिळाव मिळवली आपण ओके ती मोवल्यानंतर त्याला आता किती राऊंड केलेले आहेत त्यांनी चार राऊंड केले बघा फोर राऊंड दिलेले आहे मग त्याला मल्टिप्लाय बाय काय केलं फोर केलं ती किंमत आली वन थाउजंड फोर हंड्रेड एट मीटर नंतर काय केलं द कॉस्ट ऑफ वन थाउजंड फोर हंड्रेड एट मीटर ऑफ वायर इज इक्वल टू रेट मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ वायर इज अ फोर्टी मल्टिप्लाय बाय काय केलं वन थाउजंड फोर हंड्रेड मग ते काय आलं फिफ्टी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी कॉस्ट इज फिफ्टी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी अशा पद्धतीने आपल्याला काय असणार आहे हे आपल्याला कॉस्ट ही मिळालेली बघा आपण पुढचं एक्झाम्पल बघूया आता the wheel of a bullock cart has a diameter of 1.4 meter how many rotations will be the wheel complete as the cart travels 1.1 kilometer let the wheel of the cart completes its x rotation and the distance covered by the wheel is equal to the circumference of the wheel multiplied by the number of rotation Magatama. जे व्हॅल्यू दिलेलं आहे ते आपण पुट करू वन पॉईंट वन मल्टिप्लाय बाय वन थाउजंड इज इक्वल टू वन पॉईंट फोर मल्टिप्लाय बाय ट्वेंटी टू बाय सेवन मल्टी मल्टिप्लाय एक्स म्हणजेच काय एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची वन पॉईंट वन मल्टिप्लाय बाय वन थाउजंड मल्टिप्लाय बाय सेवन ओके सेवन हा मल्टिप्लाय झाला खाली हा डिवाईडला आला ट्वेंटी टू मल्टिप्लाय बाय फोर म्हणजे द बिल कम्प्लीट टू हंड्रेड फिफ्टी रोटेशन किती असणार आहे एक प्रकारे किती असणार आहे त्याचे रोटेशन दोनशे पन्नास रोटेशन असणार आहे आपल्याला व्हॅल्यू ज्या देऊन दिलेल्या होत्या एक प्रकारे डिस्टन्स कवर्ड बाय द व्हीलची इक्वल टू सर्कम फरस आणि मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ रोटेशन मग जे जे दिलेलं आहे आपल्याला त्याच्यात फक्त फूट केल्या त्या व्हॅल्यू व्हॅल्यू फूट केल्यानंतर आपण जे मानलेलो आहे काय मानलेलं होतं आपण एक कम्प्लीट रोटेशन मग ती व्हॅल्यू आपल्याला काढायची होती आणि म्हणून व्हील कम्प्लेस टू हंड्रेड फिफ्टी रोटेशन हे आपल्याला मिळालेलं आहे आता बघा पुढचं जे काही एक्झाम्पल असणार आहे किंवा आपल्याला नेक्स्ट जे काही टॉपिक असतील ते आपण बघू पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आता हे जे काही आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे आणि ते स्टेप बाय स्टेप व्यवस्थित आपल्या मॅथच्या नोटबुकमध्ये लिहून मला ते फोटो सेंड करायचे ओके सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वह्या ह्या व्यवस्थित ठेवायचे आपली एक्झाम ही लवकरच होणार आहे हे लक्षात असू द्या ओके बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे काही असतील तुमच्या वह्या तुमच्या ह्या कंप्लीट करायच्या आहेत आणि कंप्लीट करूनच व्यवस्थित आपल्या ह्याच्यात या ठेवायच्या आहेत ओके आणि आपली एक्झाम जी काही असणार आहे तुम्हाला लवकरच त्याचं टाईमटेबल टेबल हे कळवण्यात येईल नमस्कार